नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्याचा एक थोडासा वेगळा उद्देश आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, SY आणि TY BCOMच्या परीक्षा साधारणपणे 21 नोव्हेंबरपासून होऊ घातलेल्या आहेत आणि तुम्ही सर्व त्या परीक्षेसाठी तयार आहात याची मला खात्री आहे. तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे याचीसुद्धा मला खात्री आहे. परंतु एक महत्त्वाची नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा उद्देश आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की SY आणि TY BCOMचा परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 ही होती. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2021 ही विलंब शुल्काची किंवा लेट फी सेसची जी तारीख होती ती शेवटची तारीख होती. परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले SY आणि TY चे परीक्षा फॉर्म भरलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना परीक्षा देता येणार नाही असे विद्यार्थी महाविद्यालयास ॲप्रोच झाले आणि त्याच्यामुळं कालच महाविद्यालयानं एक नोटीस काढलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही SY आणि TY BCOMचा परीक्षा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे आणि ही जी तारीख आहे ती 20 नोव्हेंबर 2021 अशी देण्यात आलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, माझी विनंती आहे की आपण आपला SY आणि TY BCOMचा फॉर्म जर तुम्ही अजूनपर्यंत भरलेला नसेल तर आपला फॉर्म 20 नोव्हेंबर 2021 आपणास तो भरावायचा आहे. तर बघूयात काय होती ती महाविद्यालयाची सविस्तर नोटीस आणि त्याप्रमाणे आपण थोड्याशा सूचना देऊयात. आपणास माहितीच आहे की ही जी काल महाविद्यालयाने नोटीस काढलेली आहे ह्याच्यामध्ये सरळ असं म्हटलेलं आहे की ज्या महाविद्यार्थ्यांनी अजूनही SY आणि TY BCOMचा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षासाठीचा महाविद्यालयाचा परीक्षाचा फॉर्म वाढवून भरण्यासाठीची तारीख वाढवून दिलेली आहे आणि ही जी तारीख आहे ती 20/11/2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही वेळ तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे. आपण बघूया सविस्तर नोटीस काय. ऑक्टोबर 2021 परीक्षेचा ऑनलाईन परीक्षे अर्ज अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेला नाही असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तरी परीक्षा अर्ज न भरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटून केलेल्या विनंतीनुसार तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून COVID-19च्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2021 होणाऱ्या परीक्षेचे फीससह अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत विलंब शुल्कासह 20/11/2021 रोजी सायंकाळी 6 पर्यंत वाढविण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही SY TY चा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे आणि त्यांच्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. मुदत जी वाढवून देण्यात आलेली आहे ती आहे 20/11/2021 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपला परीक्षा अर्ज परीक्षा फीसह आपणास भरावयाचा आहे. जे विद्यार्थी अशा प्रकारचा आपला राहिलेला परीक्षा अर्ज फीसहित भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही याची त्यांनी खात्री करून घ्यावी. तसेच जे विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत की परीक्षा फॉर्म भरणार नाहीत पण परीक्षा देतील अशा विद्यार्थ्यांचे परीक्षेचे मार्क्स परीक्षा विभागाला पाठवले जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. आणि जर अशा प्रकारचं नुकसान झालं तर त्या शैक्षणिक नुकसानास स्वतः विद्यार्थी जबाबदार असतील. महाविद्यालय किंवा संबंधित विभाग किंवा संबंधित शिक्षक अजिबात जबाबदार असणार नाही. तर विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा मी तुम्हाला या सूचनेबद्दल सविस्तर सांगतोय. ही जी सूचना आहे ती SY आणि TY BCOMमधील विद्यार्थ्यांसाठीच आहे. ही जी सूचना आहे ती SY आणि TY BCOMमधील विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि ही जी सूचना आहे ती परीक्षा फॉर्म संदर्भात आहे. परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख ही वाढवून देण्यात आलेली आहे आणि ती आहे 20/11/2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म भरायचा आहे. आणि जर तुम्ही परीक्षा फॉर्म नाही भरला तर होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास कोणीही महाविद्यालय विभाग किंवा शिक्षक जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. मला वाटते जो मेसेज मला द्यायचा होता तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. या संदर्भात काय अडचणी असतील तर मला अवश्य फोन करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.